आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या पराक्रमाची शासन स्तरावरती दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बेरड रामोशी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दौलत सितोळे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या कार्याचा आणि क्रांतिकारी रामोशी समाजाच्या शासन स्तरावरती नोंद करून उमाजी नाईक यांची 7 सप्टेंबर जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करावी. भिवडी या जन्मगावी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून द्यावा. रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, तसेच विविध मागण्यांसाठी शासन स्तरावरती पाठपुरावा कृती समितीच्या माध्यमातून करीत आहोत, मात्र शासनाला याचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समितीचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दौलत सितोळे यांनी दिली आहे. यावेळी रामदास धनवटे, सुनील चव्हाण, अनंता चव्हाण आदी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. उद्या येणाऱ्या 3 तारखेला पुणे येथे कलेक्टर कचेरीवरती विराट मोर्चा आहे. मित्रांनो, सर्व समाजबांधवांना माझी विनंती आहे की येणाऱ्या 3 तारखेला आपल्या सहकुटुंब सहपरिवार त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. मित्रांनो, आपला जो नेता होता, आपला जो राजा होता, त्या राजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आपण सर्वजण एक दिवस जातीसाठी, एक दिवस उमाजी नायकांसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावा, असं मी सर्व महाराष्ट्रातल्या समाजबांधवांना विनंती करतो. थांबतो. जय मल्हार. प्रतिनिधी महेश फलटणकर, नवमहाराष्ट्र न्यूज, लोणी काळभोर.